तर अजित पवार यांचे समर्थक आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलंय. निर्णय घेण्यापूर्वी आम्ही कायदेतज्ञांसोबत चर्चा केली आणि कायदेशीर बाबी तपासल्यानंतरच निर्णय घेतला. इतकंच नाही तर शेवटच्या क्षणापर्यंत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या बैठकीला सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलंय. या सगळ्या कायदे तज्ज्ञांनी आम्हाला जे सांगितलं की असं जे या मार्गानं गेलं तर कुठेही डिस्क्वालिफिकेशन होणार नाही. दोन चार कायदे तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर जेव्हा खात्री पटली, विश्वास बसला, त्यानंतर जे आहे पुढची पावलं उचलण्यात आलेली आहेत. जयंत पाटील आणि सुप्रियाताईं यांच्याशी सुद्धा चर्चा झाली. महिना दोन महिन्यामध्ये जे आहेत त्या अनेक ज्या मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये सगळ्यांना विश्वासात घेऊन साहेबांशी सुद्धा चर्चा झालेली होती. काल जे आहे काही गोष्टी अजित दादांनी ज्या आहेत ह्या उघड केलेल्या. तसं तिथे गेल्यानंतर सुद्धा काय शेवटचा मार्ग निघतो काय याचा प्रयत्न जरूर केला आपण, पण काय आता मार्ग निघाला नाही त्यामुळे आम्ही सगळे पुढे गेलो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.